दिंडोरी येथून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका पालखीचे तीर्थक्षेत्र नेवासा नगरी सेवेकरांसह स्वामी भक्तांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तीर्थक्षेत्र नेवासा नगरी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका पालखी रथाचे आगमन होताच भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. नेवासा येथील श्री दुर्गादेवी मंदिरामध्ये असलेल्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रामध्ये पालखीतील पादुका स्वामींच्या प्रतिमेजवळ दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. पुष्पांनी सजवण्यात आलेल्या पादुका पूजन प्रसंगी अनेक यजमानांच्या हस्ते श्री स्वामी समर्थाचा जप करून विधिवत पूजन करण्यात आले. सकाळी 8 वाजता येथील दुर्गादेवी मंदिर प्रांगणात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी रथाचे आगमन प्रसंगी भव्य शामियाना उभारण्यात आला होता. सायंकाळी 6 वाजेपर्यंत पालखीतील पादुका दुर्गादेवी मंदिरातील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात दर्शनासाठी ठेवण्यात आलेले असल्याने दिवसभर हजारो भाविकांनी स्वामी समर्थांच्या पादुकांचे भक्तिभावाने पूजन करून दर्शन घेतले. श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्राच्या सेवेकऱ्यांसह भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या आरतीने कार्यक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या पादुकाच्या पूजन प्रसंगी नेवासा शहर व फाटा परिसरातील भाविकांनी पादुका पूजन करत धान्य पूजन करून दर्शन घेतले.